युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून. अखेर दिशा उईके यांच्या उपोषणामागे आमदार रवी राणा यांची मध्यस्थी. माहितीनुसार चांदूर बाजार भूमी अभिलेख कार्यालय येथील भूकरमापक पदावर असणारी कुमारी दिशा उईके गेल्या 1.5 वर्षांपासून आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत 6 महिन्यांपासून लढा देत होती. त्यावर कुठेही कार्यवाही होताना दिसत नव्हती. वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या नावाने तारीख देत आहेत व मला मानसिक त्रास देत असून माझ्यावर उघड असलेल्या अन्यायावर कोणीही त्याबाबत कार्यवाही करीत नाही असे लक्षात येताच कुमारी दिशा उईके हिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करून शासनविरुद्ध उलगुलान पुकारला. याची दक्षता घेत 4 दिवसांपासून सुरू असलेले दिशा उईके हिचे आमरण उपोषण हे करताच आमदार रविभाऊ राणा यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन महिला कर्मचारी यांच्या मागण्या ह्या रास्त असून त्यांच्यावर आतापर्यंत झालेला अन्याय आहे. तेव्हा आमदार रवी राणा यांनी तातडीने मध्यस्थी करून 4 मागण्या मान्य करून 2 मागण्या प्रस्तावित करून याचा पाठपुरावा आमदार करतील अशी ग्वाही देत उपोषण मागे घेण्यात आले. सर्वसामान्यांसाठी नेहमी झटत असणारे रविभाऊ आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी शासन दरबारी दिशा उईके यांचा प्रश्न मांडून तिला न्याय देण्याची भूमिका निभावली जाईल व वरील सर्व मागण्यांसाठी मी स्वतः पाठपुरावा करून देईल. कुठेही आदिवासी महिला कर्मचारी यांना त्रास होत असेल तर नेहमी पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे असे स्पष्ट मत मांडून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष अर्जुन निवनावते, जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, जिल्हा परिषद सदस्य नरेशभाऊ गेडाम, आनंद इंगळे, रामेश्वर युनवाते युवनाते, माजी महापौर वंदनाताई कंगाले, जयंत वाडिवे, आशिष राऊत, परमेश्वर वरठे, प्रशांत मडावी, पियुष पंधरे, बंडू मार्चकोल्ले, वैभव लोखंडे असे विविध मान्य केलेल्या आहेत. त्या मान्याचं पत्र या ठिकाणी मोबाईल विभागातर्फे इथे आणलेलं आहे आणि तिथे जे जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांच्या हाताने येणं दिलं आहे. काहींना मान्य आमदार साहेब आणि मी संयुक्त या ज्यांच्या मागण्या ज्या मान्य केलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांना जिल्ह्याचे जे अधिकारी आहे उमेदवारांचे त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे आणि आता त्यांचं उपोषण आपण सोडणार आहे कारण की उद्या गणपती आहे आणि गणपतीच्या शुभपर्वावर आमची बहिणी तर इथे उपोषणाला बसत असेल ते योग्य नाही आहे. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, जॉईंट डायरेक्टरशी बोललो आणि आज त्यांचं उपोषण सोडून त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना आज या ठिकाणी इथून उपोषणाला उपोषण सोडून देत आहे. उद्या नक्की त्या गणपती बाप्पा त्यांना पावलेला आहे, गणपतीचा आशीर्वाद देतील आणि आणखी पुन्हा त्या जोमानं त्या विभागामध्ये सेवा करतील, काम करतील या त्यांना